नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण पाहता न्यू स्टेट महाराष्ट्र. आज धाराशिवमध्ये धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. त्यांचा एस टी या प्रवर्गामध्ये समावेश झालेला आहे, फक्त अंमलबजावणी राहिली असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्याबरोबर आता स्नेहल डॉक्टर, काय म्हणलं, सोनकाटे मॅडम आहेत. काय एकंदरीत कायदेशीर प्रोसेस काय आहे? धनगर समाज 70 वर्षापासून आपल्या आरक्षणाच्या या अंमलबजावणीसाठी या सरकारकडे आपली मागणी करत आहे. तरी पण या सरकारला पूर्ण विषय माहिती आहे, राज्याला माहिती आहे, केंद्राला माहिती आहे, सर्वांना हा विषय माहिती आहे. तरी पण जाणून बुजून धनगरांना वंचित ठेवण्याचं पाप या सर्व सरकारने, आत्तापर्यंत सर्व सरकारने केलेलं आहे. आणि कायदेशीर बाबी बघितलं तर कोर्टामध्ये आमची केस चालू आहे, हायकोर्टामध्ये आमची केस चालू आहे. आमचे वकील ऑलरेडी मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार असताना एकही सुनावणी चाललेली नव्हती, पण आत्ताचं सरकार असताना आता परत सुनावणी सुरू झालेली आहे. धनगर एकच आहे हे देवेंद्रजींनी लिहून दिलेलं होतं त्यांचं सरकार असताना, पण याचं पुढे काहीच प्रोसेस झालेलं नाही. जर धनगर आणि धनगर एकच असेल तर राज्यपाल हे केंद्राकडे शिफारस का करत नाहीत? आणि शिफारस केल्यानंतर आपोआप अंमलबजावणी होईल आणि आमच्या पोरांच्या हातामध्ये, धनगरांच्या गरीब पोरांच्या हातामध्ये एस टीचा दाखला मिळेल. अशी एकदम साधी आणि सिम्पल प्रोसेस आहे आणि हे सरकारला या जाणून बुजून राज्य सरकार याच्याकडे डोळेझाकपणा करत आहे. त्याच्यामुळे आम्ही या सरकारच्या विरोधात तीव्र आक्रोश सरकारला दाखवण्यासाठी कलेक्टर ऑफिस, धाराशिव कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चाचं आयोजन आज केलेलं होतं. तेलंगणा, मध्य प्रदेश आणि इतर राज्यामध्ये आरक्षण लागू केलं आहे, फक्त आपल्याकडेच नाही. तेलंगणा, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, आत्ता कर्नाटक सिद्धरामय्यांनी पण एस टी आरक्षणासाठी शिफारस आपल्या केंद्राकडे पाठवलेली आहे. सर्व राज्यामध्ये धनगर समाज हा एस सी आणि एस टीमध्ये आहे. फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये ही आमची म्हणजे हेळसांड केलेली आहे की आम्हाला एन टी ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे. बघा, सगळ्यात शोकांतिका अशी आहे की राज्यामध्ये आम्ही शैक्षणिक एन टीमध्ये आहे, राजकीय ओबीसीमध्ये आहे आणि घटनेमध्ये एस टीमध्ये आहे आणि काही बाकीच्या ठिकाणी एस सीमध्ये आहे. म्हणजे सगळ्यात जास्त या समाजाकडे अन्याय झाले, या धनगर समाजावर अन्याय वारंवार या प्रस्थापितांनी केलेला आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात प्रचंड असा आक्रोश धनगर समाजाचा आणि येत्या निवडणुकीमध्ये या प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय हा धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. थँक्यू. एकंदरीतच मॅडमचं असं म्हणणं आहे की धनगर समाजाला आरक्षणाची जी अंमलबजावणी एस टीमध्ये ती व्हायला पाहिजे, नाही तर धनगर समाज हा आक्रमक होईल. श्रीराम क्षीरसागर, न्यू स्टेट महाराष्ट्र, धाराशिव.